नमस्कार. 16 शक्तींच्या निमित्ताने मंत्रशक्ती या विषयावर मी आपल्याशी संवाद साधणार आहे. मंत्र म्हटलं की काही लोकांना अगदी धार्मिक गोष्टी आठवतात, तर काही लोकांच्या कपाळावर आठ्या पडतात. विशेषतः माझे कम्युनिस्ट आणि समाजवादी मित्र किंवा नास्तिक लोक मंत्र म्हणजे काहीतरी गूढविधी, जारण मारण, काळी जादू वगैरे अशा गोष्टी त्यांना वाटतात. आता भारताच्या इतिहासामध्ये मंत्रशक्तीला खूप महत्त्व आहे, कारण आपला देश आध्यात्मिक राष्ट्र आहे. दुर्दैवाने ह्याचा काही लोकांनी दुरुपयोग केला आणि अंधश्रद्धा पसरल्या आहे, हेही तेवढंच खरं आहे. परंतु आपण आता नवीन तत्त्वज्ञानाच्या भाषेत आणि आधुनिक विज्ञानाच्या भाषेत बोलत आहोत, तर आपण मंत्रशक्तीचा स्वामीजींनी जो उल्लेख केलेला आहे किंवा स्वामीजींनी 66 मंत्र त्यांची पुस्तिकाच लिहिली होती, एक मोठी मालिका त्याच्यात दिली होती, तर प्रत्येक मंत्राचे शब्द, त्याचे अर्थ, त्याचे ध्वनी, त्याचे हेतू, त्याचे पथ्य ही त्यांनी दिली होती. ह्याच्यावर त्यांनी गायत्री मंत्रावर पण उल्लेख केला होता. आता इथे आणखीन एक मला स्पष्ट करायचं आहे की प्रत्येकाच्या श्रद्धेप्रमाणे मंत्र वेगळा असतो. म्हणजे जैन लोकांचा मंत्र वेगळा, बुद्धांसाठी मंत्र वेगळा, एखाद्या गुरुमंत्र एखादा दिलेला वेगळा असा असू शकतो. पण इथे मी आता जे सर्वसाधारणपणे बोलणार आहे ते म्हणजे गायत्री मंत्राबद्दल आणि इन जनरल मंत्रशक्तीबद्दल. आता मंत्रशक्ती म्हणजे काय? तर स्वामीजी सांगितले की त्र म्हणजे ठिकाण, स्थळ, जागा, म्हणजे इतरत्र म्हणजे इतर ठिकाणी, सर्वत्र म्हणजे सर्व ठिकाणी. तर मंत्र म्हणजे काय? तर मन ठिकाणावर ठेवणारं शास्त्र, मनाची चंचलता कमी करणारं शास्त्र, मनाला एका विशिष्ट दिशेने नेणारं शास्त्र, मनाला बळकट करणारं शास्त्र, मनाची शक्ती वाचवणारं शास्त्र म्हणजे मंत्रशास्त्र, असं त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे. आता स्वामीजींनी वेवलेंथच्या गरजेप्रमाणे मंत्रांची गरज कशी, म्हणजे एखाद्या नेत्याची वेवलेंथ जर शॉर्ट शॉर्ट मीडियम असेल किंवा लाँग मीडियम शॉर्ट असेल तर त्याला कोणत्या मंत्रांची गरज आहे, असं त्यांनी यशमत्सरमध्ये एक तक्ता छापला होता. आता इथे त्यांनी आणखी एक मुद्दा असा स्पष्ट केला होता की कोणताही मंत्र केवळ तो पुटपुटण्याने किंवा बडबडण्याने किंवा कितीतरी लाख वेळा म्हटल्यावर तो साध्य होतो असं नाही, तर त्या मंत्राच्या मागे जी शक्ती असते, त्या मंत्राच्या मागे जी रचना असते, त्याचा जो हेतू असतो, त्याची पथ्य असतात, ती पाळली गेली पाहिजेत. आणि ह्या निमित्ताने मी तुम्हाला गायत्री मंत्राचा उल्लेख करणार आहे की गायत्री मंत्रामध्ये आपण जे म्हणतो की हे सूर्या, तू स्वतः जळत राहून इतरांना शक्ती देतोस, तशी मला बुद्धी दे. तर ह्याचा अर्थ काय आहे की गायत्री मंत्र मी नुसतं म्हटला चालेल का? तर नाही, तर गायत्री मंत्राला कुठेतरी मी निस्वार्थाचं पथ्य जोडलं पाहिजे. बऱ्याच लोक म्हणतात की मी एवढा जप केला, एवढा मला काही फायदा झाला नाही मंत्राचा वगैरे, तर ह्याचा अर्थ असा आहे की त्याला ते पथ्य जोडले गेले नाही. तर कुठल्याही मंत्राचा जो मूळ हेतू आहे, त्याची जी रचना आहे, त्या शब्दांचं महत्त्व आहे, त्या ध्वनीचं महत्त्व आहे, त्याच्या त्या शब्द मंत्राच्या लईचं महत्त्व आहे, मंत्राच्या लईमुळे मेंदूलहरीवर परिणाम होतो, हे तर आता सिद्धच झालेलं आहे. तर तुम्ही जर गायत्री मंत्र म्हणत असाल तर दररोज किमान 21 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा ठरलेल्या वेळी, विशेषतः सकाळी 7:58 वेळ स्वामीजीने यासाठी दिलेली आहे, आणि 21 वेळा ताट मानेने बसायचं, शांत ध्यान करायचं आणि गायत्री मंत्राचा खणखणीत आवाजात जप करायचा, शुद्ध स्वरात आवाज त्याचा उच्चार करायचा. आणि त्याच्यावेळेस आपण असं म्हणायचं की मला जास्तीत जास्त निस्वार्थ करण्याची, लोकांना भलं करण्याची मला बुद्धी देऊ. कारण जोपर्यंत तुम्ही हे उच्चारण करणार नाही, जे विचार पसरवणार नाही, तशा प्रकारची शक्ती वाचवण्यात तुम्हाला मदत करणार नाही. मंत्रशक्तीचे दोन परिणाम होतात, एक बाह्य वातावरणात, एक अंतर शरीरामध्ये. मन एकाग्र होतं, मनाची चंचलता कमी होते, निर्णय घ्यायला मदत होते आणि मंत्राचा नाद हा वातावरणामध्ये एक शुद्धी निर्माण करतो. ज्या वास्तूमध्ये मंत्रनाद आहे ना, त्या वास्तूमध्ये एक वेगळ्या प्रकारची लय असते. बघा मंदिरांमध्ये गेल्यानंतर तिथे जो मंत्रनाद असतो, तिथे ती लय असते त्या वास्तूला, एक तुम्हाला एक प्रसन्नताच वाटते तिथे गेल्यानंतर. तुम्ही तिरुपती मंदिरात बघा, अगदी आता आजकाल शहरांमध्ये मंदिर आहेत, बहुतेक ठिकाणी अखंड मंत्रनाद असतो, तुम्हाला एक वातावरण निर्मिती जाणवते, एक लय जाणवते, एक मन तुमचं तल्लीन होतं. तुम्हाला निवडणुकीमध्ये लोकांना सामोरं द्यायचं असेल, लोकांना पटवून द्यायचं असेल, तर मंत्रशक्तीचा तुम्हाला फार मोठा उपयोग होऊ शकतो. तर दररोज सकाळी किमान 21 वेळा मंत्रांचा जप करा, तुमच्या आवडीच्या श्रद्धेच्या, त्याला ते पथ्य जोडा, किमान निस्वार्थाचं पथ्य, आणि हा मंत्रशक्तीचा लाभ करून घ्या. मंत्रशक्तीचा लाभ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनाची शक्ती जी आपली विचारांमध्ये वाया जाते, विकारांमध्ये वाया जाते, ती वाचते आणि त्याचा उपयोग आपल्याला आपल्या उद्दिष्टापूर्तीसाठी आपल्या अधिक शक्ती लावता येते, एकाग्रता करता येते. आणि म्हणून मंत्राचा कुठलाही गुढविधी, कुठले कर्मकांड किंवा त्याच्या प्रकारचे अंधश्रद्धा न बाळगता पूर्णपणे वैज्ञानिक पद्धतीने याचा उपयोग करून घ्यावा.
आणि मी असं सुचवेल की दररोज सकाळी 7:58 कारण त्यावेळेस माणसाच्या शरीरातली सायकल्स अत्युच्च शक्तीची असतात, अत्युच्च उत्साह शक्ती असते. क्लॉक ऑफ लिव्हिंग नेचरवर स्वामीजींनी दिलेलं आहे की ही वेळ माणसाच्या सर्वात उत्कृष्ट कार्यक्षमतेची वेळ आहे. तर त्यावेळेस तुम्ही जर मंत्रांचा परिणाम केला तर तुमच्या पेशीवर परिणाम होतो. दर सेकंदाला 13.5 कोटी पेशी शरीरातल्या बदलत असतात. ह्या सगळ्या कोट्यवधी पेशींवर परिणाम होतो, मनावर परिणाम होतो, शरीरावर परिणाम होतो, आरोग्यावर परिणाम होतो, एवढंच कशाला तुमच्या रोगांवर सुद्धा शुभ परिणाम होतो. तर म्हणून आजच्या या मंत्रशक्तीच्या निमित्ताने समारोप करताना मी आपण सर्व उमेदवारांना सांगेन की आपण गायत्री मंत्राच्या शक्तीचा किंवा आपल्या श्रद्धेच्या शक्तीचा मंत्रशक्तीचा लाभ घ्यावा आणि आपण ह्याचा उपयोग स्वतःला आणि जनतेला आणि आपल्या नातेवाईकांना मित्रांना आपल्या वास्तूला करून द्यावा. ही विनंती आणि शुभेच्छा. धन्यवाद.